नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग। आज आपण थर्ड पार्ट करतोय आपलं जे कोकण मालवण कारवार सिरीजचा। तर आता काल आम्ही गणपती आणला, आरती वगैरे सगळ्याचा ब्लॉग आज अपलोड केला आहे, तो तुम्ही बघालच। आता हा थर्ड पार्ट आहे आणि दुसरा दिवस आहे आमचा आज इथे कारवारला। मंदिरात चाललंय, मारुता देवाच्या मंदिरात चाललंय। हे बघा, हे मंदिर आहे, देवाचं दर्शन घेऊया। इकडे आम्ही येतो, हे आमचं देव आहे, म्हणजे मेन देव। इथे आम्ही एवढे सगळे, आज चांगला दिवस आहे, शनिवारी नेहमी मारुती देवाच्या मंदिरातला जायचं असतं। बरोबर चांगल्या दिवशी आलोय आम्ही। बाकी आम्ही दोघच नाही, आमच्यासोबत कविताचे भाऊ चिल्लर पार्टी पण आहे, त्यांची पण ओळख करून देतो तुम्हाला। काल अशी गणपती आणण्याच्या ह्याच्यात कोणाची अशी ओळख करून देता नाही आली, तर आज करून देईन, कविताच करून देईन। कविताच आगे बढो, हम तुम्हारे साथ है। कविता आपल्याला आज गाव दाखवणार आहे। आपण आज पूजा करूया देवाची, हां पूजा करूया आणि मग जाऊ। हां, आपल्याला पूजा पण करायची अजून, फटाफट। मंदिर बंद होतं, 1 वाजता मंदिर बंद होतं, त्याच्या आधी जाऊन। चिखल चिखल चिखल, बहुत चिखल आहे, चिखल। तिथे ऑलरेडी आपली चिल्लर पार्टी येऊन बसले आणि वेट करत आहेत। सॉरी ब्लॉगर्स लाईफ। या दीपिका भाऊ, मंगलेश, पहिलं बहिणीची ओळख तर करून देत होते सगळ्यांची। तू कोण आहेस? साईश। साईश, हे पकड इकडे। समुद्र झाकलाय ना, इथे समुद्र दिसत ना रे संकेत, ठीक आहे, इथून खालून जरासा दिसत। हे झाडांमुळे झाडींमुळे। अगोन तुझा कुत्र आहे? नाही, तुझा मित्र आहे। मग मग कोण आहे तुझा? हा साई, तो तुला बघत होता। अरे तो तुला बघून पळतोय तू? साई समुद्र सगळं दिसत होते ना पहिला इथं, आता सगळं समुद्र झाडांमुळे झाकलंय ना, तर मस्त समुद्र दिसत। तुम्ही आम्हाला ह्याच्या आदल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जो ब्रिज बघितलाय ना, फर्स्ट व्हिडिओ मध्ये स्टार्टिंगला चढून बघ, तो समोरून तिथून आहे।
इथे चढून पडायचं फाटायची. तू चढून दाखव, मी पकडतो. हे बघा इथे समुद्र आहे, आता झाडांमुळे काही दिसत नाहीये, बट मस्त समुद्र आहे इथे. हा सगळा कारवारचा समुद्र जॉईंट आहे. पुढे आपण जाऊया आपण समुद्राच्या इथे, आपण नंतर संध्याकाळी जाऊया तिथे. आम्ही मस्त पैकी संध्याकाळी जाऊ बंदरावरती. जाऊया बंदरावरती, पूर्ण मजा करणार आहे, पूर्ण दाखवतो. आता आम्ही निघतो, आम्हाला तर आरती पण करायची. आज प्रसाद आरती करणार आहे गणपती बाप्पाची. सो चला निघूया, आरती पण करायची आम्हाला. आरती आम्ही आता आमच्या एका गेस्टकडे आलो आहोत. विनायकची मम्मी आहे आणि आता आमच्याकडे आम्ही मस्तपैकी आलो. मंदिराच्या इथे बाजूला जातात ते, म्हणून आम्ही त्यांच्याकडे येऊन जातोय. आता चला, आम आता त्यांनी आमच्यासाठी ज्युसेस वगैरे काय काय आणले. कोण बोलते? मी बोलते. मी बोलते. तुम्ही दिसणार विनायक, तुम्हाला बोलणार आहे. आणि आता जरा ओटी भरू आणि निघूया आपण. ओके, आता पूजेला पण जायचं. चला आकडे हे बरं फोटो मारायचे ना. नवेद्याला पाणी उचलून मारते. हे देख पाणी सोडलं. हा एक घर उतर. असं नाही, पान उचल पूर्ण, पान पूर्ण उचल, थोडं उचल. हा पान पूर्ण उचल, पूर्ण आता पाणी घे असं. आणि आता हे ताट हे काढून करायचं असतं, पान काढून देवाला असं दे. थोडस पानामध्ये काढ, आता नाही काढ बरं. स्थानिक दे, लोक जाते थांबत नाही लोक. नमस्कार मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला सांगा. आजकाल आम्ही पूजा केली आहे, तुम्ही बघितलं असाल. आम्ही पूजा केली आहे ते, आणि पूजा केली आहे आणि पूजेचा व्हिडिओ हाच, म्हणजे हाच व्हिडिओमध्ये दिसणार आहे त्यांना पूजेचा व्हिडिओ. ते ह्याच व्हिडिओमध्ये सगळं पूजेचं त्यांना दिसणार आहे आणि मंदिर पण दाखवू. आणि आता उद्या ट्रेन पकडून आम्ही जाणार आहे कुडाळ स्टेशनला उतरू कारवारवरून. मग नंतर आम्ही मालवणची ट्रिप सुरू करू. मालवण जे आता गावकऱ्यांना कधी बघूया वगैरे तिकडे. मी पहिल्यांदाच चालले कविता म्हणून, पहिल्यांदाच जाणार आहे. कारवारमध्ये फुल धमाल केली, मजा आली. गणपतीचं इकडे जे आजची पूजा करून जे मन प्रसन्न झालं आहे ना, म्हणजे जे सुख भेटलं आहे ते तिकडे मुंबईत पण कधी एवढ्या वर्ष मला मजा नाही आली जेवढी इथे कविताच्या घरी आली. धमाल, सगळी मंडळी खूप मस्त आहे, सगळी खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि मजा येते. सगळी एका वयाचे माझ्या पण आहेत सगळी मुलं, तर खूप मजा आली त्याच्यामुळे. एन्जॉय केलं मी इथे. थँक्स कविता.
चालूच करते आता आम्ही आमचा गणपतीचा विसर्जन करतो आहोत चला सांगणी तेव्हा तेव्हा बर्मा असून घेऊन आणि ग्रामातलं रामदेव असून घेऊन आम्ही मांजरेकर फॅमिली आम्ही तुझी सेवा केली असा फुलाकडे चुकीकडे चुकू झाले आणि ताटमा सेवा केले 5 दिवस दौरची इच्छा असली तरी काय संकट येऊन घेऊन आमच्या आईची तब्येतीची बरी नाही म्हण आज हॉस्पिटलात राहिला असा आणि तरी ती त्याका काय त्रास जावा जाणार आणि त्याका काय तर त्रास जावत मला कोणाक ध्यान आहे तरी स्वतः स्वतःवर काहीतरी म्हणाल काय जाऊ तर तुम्ही सेवा करून घेऊची देवा बाकी दुसरं काय नाही आमच्या गावच्या बाहेरचं डेकोरेशन बघा डेकोरेशन आमचं मस्त पैकी डेकोरेशन केलेलं आहे हे बघा डेकोरेशन लाइटिंग बुर्ज खलीफा वाटत कौलावरती लाइटिंग केले आम्ही कौलावरती मस्त लाइटिंग केले काकांनी मस्त आमचं गणपती बाप्पा आज आमचे जाणार आहेत आम्ही खूप सॅड आहे आमचे गणपती बाप्पा आज चालले आहेत कारण की आमच्या आजीची तर तब्येत ठीक नाही आहे तर त्याच्यामुळे आम्ही आज विसर्जन करतो आहे बाप्पांचं आमचं ॲक्च्युली 5 डेजचा गणपती होता बट आजीची तब्येत ठीक नसल्यामुळे आज आम्ही विसर्जन करतो 1.5 दिवसांनीच विसर्जन करतो आहे बाप्पांचं काय नाही नेक्स्ट वर्ष आम्ही अजून जास्त वर्ष ठेवू या टायमाला नाही ठेवायला जातो आहे ओके आमचं डेकोरेशन बघा मस्त झालं आहे डेकोरेशन माडातला झाडातला हे सगळं नारळाची झाडं आहेत आम्ही तिकडे पण लावलं होतं पण तिकडचं लाईट ऑफ केले आम्ही कारण की डेकोरेशन बघा तुम्ही तर भारी आहे हॅलो मम्मी चला मग गणपती बाप्पाचं विसर्जन करूया आपण चला गौरीचे विसर्जन करूया गौरीचे विसर्जन करूया आपण पाऊस पडतोय गणपतीचं विसर्जन करणार आहे आम्ही आता आपण
गणपतीच्या दर्शनाला चाललो आहे. आपला गणपती होता हा 5 दिवसाचा, पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. कविताच्या आजीला बरं नसल्यामुळे 1.5 दिवसाचा गणपती करतोय आपण. आहे त्याचं विसर्जन आता आहे. तर घरच्या प्रॉब्लेम इकडून इथपर्यंत दिसला तो तू पूर्ण दिसतोय. गणपती बाप्पा मूर्ती वर्षी.